जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्या मनात नाही. मी संघर्षाचे कृती गोष्ट अशी काही बैठक नाही. तुम्ही बोलले पक्षाचे अध्यक्ष पुन्हा सांगितलं. मी एकदा उत्तस्वस्त सांगितलं त्यानंतर तुम्हाला त्या संबंधीला खाते फोडण्याचा अधिकार नाही. जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्या मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्व नाही. त्याची वाचण्या तयार करण्याच्या संबंधीचं काम कोणतंही करतं यापेक्षा त्याला काही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचारानं पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याच्यापासून दुसरा कुठला विचार कुणाचाही म्हणत नाही. माझी काही बैठक नाही. आता याच्यानंतर माझा देहूला कार्यक्रम आहे आणि देहूचा कार्यक्रम करून रात्री मुकामला मी मुंबईला राहणार आहे. मी वर्तमानपत्रात वाचलं की अशा अशी काही ती आमदारांची बैठक आहे आणि संघर्षाची छोटी गोष्ट आहे अशी काही बैठक नाही. तुम्ही बोलले पक्षाचे अध्यक्ष हे सध्या त्यांच्या भागात काय त्या नगरपालिका नाही मार्केट कमिटी त्यांच्या निवडणुकीच्या फक्त्यामध्ये आहेत. दुसरे जे पक्षाचे नेते जे आहेत अजित पवार ते याच कामामध्ये बाकीच्यांना मार्गदर्शन करतात. तिसरं याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी दुसऱ्या कोणावर नाही. त्यामुळे हे लोक यांच्या कामात गुंतले आहेत. मी माझे ठरलेले कार्यक्रम खुले करतो. काय म्हणतो ते अधिक महत्वाचं आहे. तुम्हाला पुन्हा सांगितलं. मी एकदा उत्तस्वस्त सांगितलं त्यानंतर तुम्हाला त्या संबंधीला खाते फोडण्याचा अधिकार नाही. मलाही मिळते. मी राहुल गांधी खरगे असे आम्ही अनिल गोपाळ एकत्र भेटलं. ते मला आणि उद्धव ठाकरेंना भेटण्याच्यासाठी मुंबईला येणार होते. त्याचा सूर असा होता की देश पातळीवर एक विरोधकांची बैठक घ्यावी आणि काही कार्यक्रम तयार करावा याची चर्चा करण्याच्यासाठी ती बैठक उपयोग होते. तर त्या बैठकीला निमंत्रण देण्याच्यासाठी ते आले होते. माझी मुंबईला दिल्लीला भेट झाली तर मला काही सांगण्याची आवश्यकता नव्हती. ठाकरेंची भेट झाली होती त्यामुळे त्यांना ते विचार दिले आणि त्यांनी हे निमंत्रण त्यांना दिलं. माझी खात्री आहे की शरद ठाकरे आणि महाराष्ट्राचे अनेक लोक त्या राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या बैठकीला आम्ही उपस्थित राहू आणि जो काही सामूहिक कार्यक्रम असेल त्याच्यात बहुतेक आम्ही सगळे सहभागी असू.